माजी नगरसेविका सौ मालती पाटील आणि लोकनेते श्री रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी आधार कार्ड शिबिर सुकन्या योजना आणि मतदान नोंदणी या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। स्थानिक नागरिकांसाठी आधार कार्ड ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, मात्र बऱ्याचदा आधार कार्डसाठी हेलपाटे मारणं शक्य होत नाही, त्यामुळे नागरिकांना अगदी त्यांच्या घरापर्यंत जाऊन आधार कार्ड मिळावं या दृष्टिकोनातून या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं मालती पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। शासनाची सुकन्या योजना ही अत्यंत प्रभावी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून मुलींना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। या संदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी आणि या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा या दृष्टिकोनातून सुकन्या योजनेच्या संदर्भातली जाणीव जागृती यावेळेस करण्यात आली। त्याचप्रमाणे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत। अनेक नागरिक ज्यांची मतदार यादीमध्ये नोंदणी नाही अशा नागरिकांनी मतदानाच्या सारख्या पवित्र हक्कापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं सौ मालती पाटील आणि श्री रमाकांत दादा पाटील यांनी सांगितलं। मराठी भाषेनिमित्त आम्ही विविध ठिकाणी आज इथे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत। अष्टविनायक चौक कोपरेगाव या ठिकाणी आम्ही आधार कार्ड शिबिर, त्याचप्रमाणे सुकन्या योजना ज्या लहान मुलींना शिक्षणाचा खर्च मोठ्या झाल्यानंतर त्या लग्नाचा खर्च उठवले, महाराष्ट्र शासनाने ज्या योजना राबवल्या त्या योजना सुकन्या योजना लहान मुलींसाठी राबवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे नवीन मतदार नोंदणी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे, जेणेकरून जे 18 वर्षाची मुलं आपल्या गावात व परिसरात झालेली आहेत त्या 18 वर्षाच्या मुलांसाठी, त्याचप्रमाणे नवीन लग्न झालेल्या ज्या आमच्या सुनबाई आहेत त्या सुनबाईंसाठी अशा अनेक प्रकारचं नोंदणी लोकांच्या साठी आम्ही इथे राबवले आहेत नगरसेवक मालती पाटील यांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे महाराष्ट्र लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे माजी महापौर नरेशजी मस्के साहेब, रवींद्रजी फाटक साहेब, आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनानुसार हे शिबिर आज या ठिकाणी कोपरेगाव ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। श्री दत्त मंदिर चिंदनी कोळीवाडा ठाणे पश्चिम येथे गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो आहे। रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी साजरा होणाऱ्या गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्याला ज्या भक्तांना योगदान द्यायचं असेल त्यांनी प्रसादाकरता रवा, साखर, तूप आणि भंडाऱ्याकरता ज्वारीचे पीठ, बेसनाचे पीठ आणून द्यावे। त्याकरता 7678008140 आणि 7738346888 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन श्री शरद कोळी यांनी केलं आहे।